नमस्कार, SW मराठीमध्ये आपलं स्वागत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करण्यात आलाय. माध्यमांशी संवाद साधल्यानंतर एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत हा हल्ला करण्यात आलाय. हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव वैजनाथ पाटील असल्याची माहिती प्राप्त होते आहे. हा इसम जालन्याचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी 3 डिसेंबर रोजी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 5 डिसेंबर रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला होता. तसंच या याचिकेवर मुख्य याचिकांसह 10 डिसेंबरला सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं सांगितलं होतं. मराठा आरक्षणाच्या समर्थनात नामांकित विधिज्ञ डॉक्टर हरीश साळवे बाजू पाहत आहेत. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा SW मराठी. निवडणुकांच्या वेळी केल्या जातात त्या फक्त राजकीय चर्चा. समाजवादी पार्टी 10 पर आगे आ गई है. 22,672 सीटें जो है. मात्र SW न्यूज तुम्हाला सांगणार आहे की निवडणुकीनंतर तुमच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनावर काय परिणाम होणार आहे ते. स्पष्ट आणि नेमक्या विश्लेषणासाठी पाहत राहा फक्त SW न्यूज. येत्या 11 डिसेंबरला सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत प्रत्येक क्षणाची खबर. पाहत राहा SW न्यूज.